लाइव शोध सत्य बातमीचा। बालांबिका देवी दर्शनाने मनाला प्रसन्नता मिळाली। आमदार मोनिकाताई राजळे भाविकांच्या दर्शन रांगेत उभे राहून दर्शन घेतल्याने दर्शन घेतल्याचा आनंद वाटला। क्षितिज भैया घुले पाटील बालम टाकळीत देवी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। माहूर निवासिनी रेणुका देवीचे साक्षात रूप असलेल्या शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथील श्री बालंबिका देवी दर्शनासाठी शारदीय नवरात्र उत्सवात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून शेवगाव पाथर्डीच्या भाजपाच्या कर्तव्याध्यक्ष आमदार मोनिकाताई राजळे, शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती क्षितिज भैया घुले, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ प्रभावतीताई ढाकणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ राजश्रीताई घुले आदींसह विविध पक्षांच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी रात्री होणाऱ्या आरतीसाठी हजर राहून देवी दर्शनाचा लाभ घेतला असून आमदार मोनिकाताई राजळे यांचा सत्कार देवी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त भानुदास नाना गलधर यांनी तर माजी सभापती क्षितिज भैया घुले यांचा सत्कार सरपंच डॉक्टर रामजी बामधळे यांनी केलाय। यावेळी देवी मंदिर ट्रस्टचे मोहनरावजी देशमुख, रामनाथजी राजपुरे, चंद्रकांत गरड, सुदामराव शिंदे, भाऊसाहेब बामधळे, दत्तात्रेय भिसे, राजूकाका देशमुख, कासमभाई शेख, अशोकराव खिळे, संदीप देशमुख, हरिश्चंद्र घाडगे, विक्रम बारावकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। जयप्रकाश बागडे, अहमदनगर, शेवगाव। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।